नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो राज्याच्या बऱ्याच भागामध्ये अंशतः ढकाळ वातावरण बघायला मिळत आहे पुढील तीन दिवसामध्ये बऱ्याच ठिकाणी वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे तर आपण सविस्तर संपूर्ण तालुक्यांचा तसेच जिल्ह्यांचा हवामानातच बघणार आहोत कोणत्या भागामध्ये किती प्रमाणात पाऊस शक्यता पुढील तीन दिवसामध्ये आहे तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा बेलायकोन बटन प्रेस करा व्हिडिओच्या अपडेटसाठी तर चला सविस्तर बघूया सुरुवातीला आपण किनार पटेल बघूया सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बघितला असता या ठिकाणी बघू शकता सावंतवाडी तसे या ठिकाणी तस वेंगुर्ला रोस बंडा या परिसरामध्ये मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता पुढील तीन दिवसामध्ये आहे रामघाट चांदगड आणि आंबोली या ठिकाणी देखील मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस राहील मध्यम स्वरूपाचा पाऊस जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतोय तसेच कुडल महापन मालवण वायगणी पॉईप कासल या ठिकाणी देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळू शकतो आहे दिगराला पदगाव कडगाव या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा राहील तुरळक ठिकाणी मुसळधार देखील राहील कणकवली आणि कुणकेश्वरकडे देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचाच पाऊसची शक्यता आहे पोंडा राधानगरी या ठिकाणी देखील मध्यम स्वरूपाचा जास्त भागामध्ये आणि तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतोय गगनबावडा खारेपतन या ठिकाणी थोडं जोर जास्त राहील मुसळधार पाऊस देखील काही भागात बघायला मिळू शकतो आहे पुढील तीन दिवसामध्ये तसेच विजयदुर्ग वडापेठ राजापूर रायपतन या ठिकाणी देखील मुसळधार पाऊस काही भागामध्ये तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता पुढच्या तीन दिवसामध्ये आहे पुरंगड लांजा या ठिकाणी मध्यम स्वरूपाच राहील रत्नागिरी जिल्ह्यामध्ये रत्नागिरी नेरवा मुलगुड मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील तर पूर्व बाजूला जोर थोडा जास्त राहील संगमेश्वर देवरुख साखरपा बेलकर मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे मखजान हेदवी गुहागर मार्गतामणे मध्यम स्वरूपाचाच राहील सांनवाडा चिपळूण श्रीशिंगे अरळ अवडे या ठिकाणी देखील मध्यम स्वरूपाचं राहील अवर्डे साताराच्या काही भागामध्ये हलक्या स्वरूपात देखील राहील तर व वसुलपोट चाकदेव मेदा हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस शक्यता या ठिकाणी आहे तसं या ठिकाणी गुहागर दादोल दागाव खेड चाकदेव लोटे चिपळूण मार्गतामणे या सर्व परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस शक्यता आहे तुरळक ठिकाणी मुसळधार मद्द पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे दापोलीकडे हलक्या मध्यम स्वरूपाच राहील दापोलीकडे मध्यम स्वरूपाच राहील पाचपंढरी केलसी मानगडकडे हलक्या मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो पुढील तीन दिवसामध्ये शक्यता हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस शकत आहे पोलादपूर आणि महाबळेश्वर घोगरे या ठिकाणी देखील मध्यम स्वरूपाचा राहील महाड वरंद कोरेगाव या ठिकाणी देखील मध्यम स्वरूपाचा राहील तर तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे तसेच श्रीवर्धन दिवेघर मुरुजंजिरा ताला इंदापूर लवासा जिथे या सर्व परिसरामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस शक्यता आहे अंशतः ढगाळ वाटून बघायला मिळणार आहे पुढील तीन दिवसामध्ये तसेच काशीत रोहा नागुठाणा सुदागड शिरगाव लवासा सोनापूर कोलवन या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळू शकतो आहे आंबेवाणी या ठिकाणी देखील हलक्या मध्यम स्वरूपाच राहील आणि रायगड जिल्ह्यामध्ये बघितलं असता अलिबाग चोंडी पेजरी पेन हलक्या मध्यम स्वरूपात राहील शिरावली खोपोली कासमत या ठिकाणी देखील हलक्या मध्यम स्वरूपाचाच पाऊस अशक्यता आहे बऱ्याच भागामध्ये हलक्या स्वरूपात राहील अंशतः ढगाळ वाटून राहील आणि वादळी वाऱ्यासं पाऊस बघायला मिळू शकतो आहे तसंच मित्रांनो या ठिकाणी बघू शकता कुसर कर्जत नेरळ पेठ या ठिकाणी देखील हलक्या स्वरूपात पाऊस शक्यता आहे आणि मुंबईकडे पनवेल नवी मुंबई उरण या ठिकाणी हलक्या ते तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय मुंबई वरळी कोळवाडा किर्चनवाडा ओमवाडी मेरा भाईंदर या ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस राहील काही भागामध्ये वातावरण देखील कोडे बघायला मिळणार आहे पुढच्या तीन दिवसामध्ये ठाणे निंजेगाव कल्याण डोंबिवली भिवंडी खडावली या ठिकाणी हलक्या ते तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय वसई विरार उंबरपाडा पिल्वी शहापूर या ठिकाणी देखील हलक्या स्वरूपात राहील तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय सफाले गोदमल वाडा परळी तसे या ठिकाणी आसपासच्या परिसरामध्ये हलक्या स्वरूपातच पाऊस शिकत आहे तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो आहे पालघर जिल्ह्यामध्ये पालघर मानोर कुदन तसे या ठिकाणी बोईसर वानगाव कासकरूड हलक्या स्वरूपातच पाऊस शिकत आहे तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पुढील तीन दिवसांमध्ये बघायला मिळू शकतो आहे तर मित्रांनो आता विदर्भामध्ये बघूया काय परिस्थिती आहे नागपूर जिल्ह्यामध्ये अंशतः ढगाळ वाटून राहील पावस शक्यता कमी स्वरूपात आहे हलक्या स्वरूपात तुरळक ठिकाणी बघायला मिळू शकतोय नागपूर जिल्ह्यामध्ये तसे या ठिकाणी भंडारा जिल्ह्यामध्ये शक्यता फार काही नाही तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपात होऊ शकतोय पुढच्या तीन दिवसामध्ये गोंदियामध्ये देखील शक्यता कमी स्वरूपातच आहे पुढील तीन दिवसामध्ये अंशतः ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपात होऊ शकतो शक्यता कमी स्वरूपात आहे आणि गडचिलीमध्ये या ठिकाण देखील पुढील तीन दिवसामध्ये पावसाची शक्यता फार काही नाही ढगाळ ढगाळवतून राहील तर तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपात होईल शक्यता कमी स्वरूपात आहे चंद्रपूरमध्ये दे देखील पुढील तीन दिवसामध्ये पावसाची शक्यता फार काही नाही तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये बघितलं असता या ठिकाणी देखील पावसाची शक्यता कमी स्वरूपातच आहे अंशतः ढगाळ ढगाळवतून राहील तर तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपात होईल शक्यता कमी आहे तर वर्धा जिल्ह्यामध्ये वर्धामध्ये या ठिकाणी तुळजापूर बारवाडी हा जो परिसर आहे लगतचा या ठिकाणी हलक्या स्वरूपात होऊ शकतो आहे जोर मात्र कमी राहील तसंच हिंगणघाट वाडनेर वाडकी पुणे या ठिकाणी देखील अंशतः ढगाळ वाटून राहील पावसाची शक्यता कमी आहे मात्र उत्तर भागाकडे या ठिकाणी लाडगड वादून आर्वी तळेगाव या ठिकाणी हलक्या स्वरूपात होऊ शकतो आहे आष्टी कारंजाकडे जोर कमी राहील तसेच अमरावतीमध्ये बघितलं असतं अमरावती बादनेरा नांदगाव मोजरी तसंच या ठिकाणी चांदूर धामणगाव रेल्वे धामणगाव या परिसरामध्ये हलक्या स्वरूपात पाऊस होण्याची शक्यता तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपात होऊ शकतो पुढील तीन दिवसामध्ये या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये मोर्शी उरुड नरखेड या ठिकाणी देखील हलक्या ते तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपात राहील बऱ्याच भागामध्ये हलक्या स्वरूपात तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपात होऊ शकतो अंशतः ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे तर अकोल्यामध्ये शक्यता फार काही नाही अंशतात वातावरण राहील आणि वाशिम जिल्ह्यामध्ये देखील पावसाची शक्यता कमी आहे तर या ठिकाणी हार्ड रिसोड लोणी या परिसरामध्ये हलक्या स्वरूपात होऊ शकतो आहे आणि बुलढाणामध्ये बघितला असता लोणार बीबी मेहकर या ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस अश्यता आहे देऊळगाव राजा सिंदखेड राजा आळगा आडगाव राजा देऊळगाव माही या परिसरामध्ये देखील हलक्या स्वरूपात पाऊस अशक्यता पुढील तीन दिवसामध्ये आहे तसेच या ठिकाणी बघू शकता मित्रांनो बाकी भागाकडे मोहराकडे हलक्या स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतो पुढील तीन दिवसामध्ये बुलढाणा गिरडा या ठिकाणी देखील हलक्या स्वरूपातच पाऊस अशक्यता आहे आणि बुलढाणा जिल्ह्याच्या बाकी भागाकडे पाऊस अशक्यता फार काही नाही बऱ्याच भागामध्ये वातावरण देखील कोडे बघायला मिळू शकते तर जळगाव जिल्ह्यामध्ये पुढील तीन दिवसामध्ये या ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो आहे फैजपूर जानोरी पालेल स्टेशन रावेर हिरापोरा या परिसरामध्ये हलक्या स्वरूपात शक्यता पुढच्या तीन दिवसामध्ये आहे आणि धुळे जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता फार काही नाही अंशता वातावरण राहील तर तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपात होईल शक्यता कमी आहे नंदुरबारमध्ये देखील पावसाची शक्यता फार काही नाही अंशता वातावरण राहील शक्यता तशी कमी स्वरूपातच आहे तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपात होऊ शकतो आहे नाशिकमध्ये या ठिकाणी पाऊस शक्यता आहे मालेगाव सौदाने मनमाड तसंच कोसमाडी ममदापूर ब्राम य यवला हा जो सर्व परिसर आहे हलक्या स्वरूपात पाऊस शकत असून तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो पुढील तीन दिवसामध्ये तसेच निफाड क्रेक नागापूर ओझर देवळाली नाशिक सिन्नर निमगाव सिन्नर पांढुर्ली या परिसरामध्ये देखील आणू ढगाळ वातावरण असून हलक्या स्वरूपात पाऊस तुरळक ठिकाणी बघायला मिळू शकते वाडीवार ते मुंडेगाव इगतपूर या ठिकाणी हलक्या ते तुळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा त्र्यंबक लाडाची हरसूळ खरपाडा या ठिकाणी देखील हलक्या स्वरूपात पाऊस पुढील तीन दिवसांमध्ये बघायला मिळू शकतोय अहमदनगर जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे देखील पुढील तीन दिवसामध्ये पाऊस शक्यता आहे कोपरगाव तसंच या ठिकाणी शिर्डी जवळके कलवळ पुलतांबा या सर्व परिसरामध्ये हलक्या स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतोय श्रीरामपूर टाकळीबान लोणी आश्वी संगमनेर अकोला या सर्व परिसरामध्ये अंशतः ढगाळ उतरण असून हलक्या स्वरूपात पाऊसची शक्यता पुढील तीन दिवसामध्ये आहे देवळाली प्रवारा राहुरी वांभुरी घोडेगाव माका शिरळ धनगरवाडी या ठिकाणी देखील हलक्या स्वरूपात राहील या ठिकाणी मध्यम स्वरूपात देखील होऊ शकतोय अहमदनगर कुडगाव खंडाळा सुपे भालवाणी या परिसरामध्ये तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा देखील होऊ शकतोय बऱ्याच भागामध्ये हलक्या स्वरूपात राहील पुढील तीन दिवसामध्ये जामखेड कर्जत या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय पुढच्या तीन दिवसामध्ये पुण्यामध्ये बघितलं असता जोर कमी राहील जुन्नर माणसा चाकण पुणे सासवड लोणतफळ टन बारामती बऱ्याच भागामध्ये अंशता ढगाळ वातावरण असून काही भागामध्ये वातावरण कोडे राहील तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस होण्याची शक्यता आहे सातारामध्ये बघितलं असता साताराच्या पश्चिमेला पावसाचा जोर जास्त राहील तर देवरा आद्राकी हा जो परिसर आहे मेधा या परिसरामध्ये हलक्या ते तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपात होऊ शकतो कोरेगाव रहिमतपूर अणुधाव पुससा पुससावेली उमराज दहिवाडी तसंच निदाल या सर्व परिसरामध्ये हलक्या ते तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस शिकत आहे तर या ठिकाणी जोर जास्त राहील सौराट वसुदकोट चाकदेव मेधा या ठिकाणी मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस देखील पुढील तीन दिवसमध्ये बघायला मिळू शकतोय सोलापूरमध्ये बघितला सहा या ठिकाणी बघू शकता मित्रांनो करमाळा इंदापूर अकलूजकडे हलक्या स्वरूपात राहील पिलीव सांगोले पंढरपूर माहोळ इचलगाव सोलापूर अक्कलकोट मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता पुढच्या तीन दिवसामध्ये या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये आहे जत आणि संख या देखील मध्यम स्वरूपाचा राहील आणि सांगलीमध्ये बघितलं असतं सांगली, सांगली मालगावदी सिंगकुची नागज या ठिकाण देखील हलक्या स्वरूपात तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पुढील तीन दिवसमध्ये बघायला मिळू शकतो आहे तासगाव विटा मायनी मायनीकडे जोर जास्त राहील बाकी भागाकडे हलक्या स्वरूपात बघायला मिळू शकतो आहे तसेच या ठिकाणी बघू शकता शिरोळ मकसुली जखराती किरंगी अथनी हा जो सर्व परिसर आहे आधाली या सर्व परिसरामध्ये हलक्या ते तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपात पाऊस होऊ शकत असून कोल्हापूरमध्ये काही भागामध्ये मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय कोल्हापूर ज्योतिबाईल कोडोली किनी इस्लामपूर नरसिंगपूर हलक्या मध्यम स्वरूपात राहील मात्र कोकरुड मालकापूर परोडा संगरूळ इस्पुरली कागल या परिसरामध्ये मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पाऊस गगनबावडा राधानगरी या ठिकाणी मुसळधार पाऊस हो शक्यता आहे बिद्री मुरगुंड निपाणी कापसी गारगोटी या ठिका शांकेश्वरा या सर्व परिसरामध्ये मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस शक्यता पुढच्या तीन दिवसामध्ये आहे तर मित्रांनो आता मराठवाड्यामध्ये बघूया काय परिस्थिती आहे औरंगाबाद जिल्ह्यामध्ये मध्ये बघितला असता या ठिकाणी बघू शकता औरंगाबाद चंद्रवाडी सी पिपरी या परिसरामध्ये हलक्या ते तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपात पाऊस शक्यता पुढील तीन दिवसामध्ये आहे गंगापूर निंबेजळगाव बिटकिनकडे हलक्या स्वरूपात राहील दरंगक्षेत्राकडे अंशतः ढगाळ वातावरण असून काही भागात वातावरण कोडे राहील तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस शक्यता शकत आहे दही गावणे पैठण भक्तापूर या सर्व परिसरामध्ये अंशतः ढकाळ वातावरण असून हलक्या स्वरूपातच पाऊस होऊ शकत आहे तुळक ठिकाणी हलक्या स्वरूपात होऊ शकतोय वैजापूरकडे हलक्या स्वरूपात राहील तर उत्तर भागाकडे बघितलं असता दौलताबाद एलरुखाय देवगाव या परिसरामध्ये हलक्या स्वरूपात पाऊस शक्यता शकत आहे हतनूर कन्नड अंबालासाईगाव आणि चाळीस गावच्या बऱ्याच भागामध्ये वातावरण कोरडे राहील तर तुळळक ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस पुढील तीन दिवसामध्ये या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये बघायला मिळू शकतोय तर जालना जिल्ह्यामध्ये बघितलं असता जाफराबाद संवंतनगर आसनाबाद दाबाडी भोकरदन या ठिकाणी हलक्या स्वरूपातच राहील जालना जालना बदनापूर तारगाव या ठिकाणी देखील हलक्या स्वरूपात पाऊस पडेल तीन दिवसामध्ये बघायला मिळू शकतो आंबड ईश्वरनगर पानवाडी वाडी रा, वाडीगोडरी रामशेव शेवटा या सर्व परिसरामध्ये हलक्या स्वरूपात पाऊस होऊ शकत आहे मात्र उमापूर मंगळूर या परिसरामध्ये तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपात देखील होऊ शकतो बीडमध्ये गेवराई या ठिकाणी हलक्या स्वरूपात राहील माजलगावकडे जोर कमी राहील गेवराईपेक्षा जोर कमी राहील माजलगावकडे खोकरमो हो, बीड वडवणी तळेगाव शिरसाळ या ठिकाणी देखील हलक्या स्वरूपातच पाऊस अशक्यता आहे तसेच या ठिकाणी बघू शकता मित्रांनो अंबेजोगाईकडे थोडं जोर जास्त राहील धरूर केस जेळम चोसाळा पाटोदा खडा या परिसरामध्ये मात्र हलक्या ते तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचं होऊ शकतो आहे आणि बीडपेक्षा जास्त पाऊस आपल्याला उस्मानाबादमध्ये बघायला मिळू शकतोय पुढील तीन दिवसमध्ये कळम मासा तारखेडभूमीकडे मध्यम स्वरूपाचा पाऊस शकत आहे तसे या ठिकाणी बघू शकता पेठ कोंड बाडा तसे या ठिकाणी खामेगाव बेलीम उस्मानाबाद हा जो सर्व परिसर आहे मध्यम स्वरूपाचा पाऊस शकत आहे आणि तुळजापूरमध्ये देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळू शकतो आहे लातूर जिल्ह्यामध्ये लातूर रैनापूर बोडखा भरडपूर तसंच घाटेगाव बाडावसा किनी तोट शिरोपाल सर्वत्र मध्यम ते तुरळक आणि मुसळधार पाऊस अचोला म मुर्की उद तसं या ठिकाणी उदगीर रामकोला रावणकोला या सर्व परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा वादोणा बुजुर्ग लातूर रोड या ठिकाणी देखील मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पुढील तीन दिवसांमध्ये बघायला मिळू शकतोय परभणीमध्ये गंगाखेड परळीकडे हलक्या स्वरूपात राहील परभणीच्या बऱ्याच भागामध्ये वातावरण देखील कोडे राहील परभणीमध्ये झरीबोरी जिंतूरकडे अंशतः ढकाळ वातावरण असून काही भागात वातावरण कोडे तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतोय सेलू पात्रीकडे हलक्या स्वरूपात पाऊस शकत आहे नांदेडमध्ये पूर्णा बासमतकडे जोर कमी राहील हातगाव तामसा उमरखेड हिमायतनगरकडे देखील जोर कमी राहील तर पे खेट उमरी भुकर या परिसरामध्ये हलक्या स्वरूपात होऊ शकतोय बैसना धर्माबाद निजामाबाद रुदू देगलूर बांसवाडा हलक्या मध्यम स्वरूपात राहील मुखेड कांदारकडे हलक्या स्वरूपाचा बऱ्याच ठिकाणी तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय पुढील तीन दिवसांमध्ये तर हिंगोली जिल्ह्यामध्ये या ठिकाणी अंशतः ढगाळावरून बघायला मिळणार आहे पावसाची शक्यता फार काही नाही तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपात सापतगाव अणुद या परिसरामध्ये बघायला मिळू शकतो बाकी पावसाची शक्यता कमी स्वरूपातच आहे तुरळक ठिकाणी होऊ शकतो कळमनोरी येणारपूर खंडाळा पुसद या परिसरामध्ये शक्यता फार काही नाही तर मित्रांनो चुकून जर तुमचा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा चला भेटूया पुढील व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराज